नीति आयोगाच्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीला मी जातोय. महाराष्ट्रातले अनेक विषय आहेत, शेतकऱ्यांचे विषय आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचे विषय आहेत, महिलांचे विषय आहेत, तरुणांचे विषय आहेत, मोठ्या प्रमाणावर विकासाचे प्रश्न आहेत. असे अनेक प्रश्न आज त्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये चर्चा होईल त्याच्यामध्ये. आणि नीती आयोगाची बैठक ही अतिशय महत्त्वाची बैठक आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होते, त्यामुळे राज्याला, राज्याच्या सर्वांगीण विकासाला किंबहुना राज्याची काही धोरणं आहेत त्यामध्ये नक्की केंद्र सरकारकडून मदत होत असते. आणि म्हणून नीती आयोगाची बैठक ही अतिशय आमच्या राज्यासाठी आणि सर्वच राज्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. नीती आयोगाच्या बैठकीवरती काही विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकलाय, विशेषतः केजरीवाल असतील, केजरीवाल नीती आयोगाच्या बैठकीवरती बहिष्कार टाकला. नाही बघा, आता कोणी बहिष्कार, म्हणजे केंद्राकडून जे काही मदत सहकार्य जे आम्हाला राज्याला मिळतंय गेल्या 10 महिन्यामध्ये, हे पाहिल्यानंतर राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केंद्राची मदत मिळते, म्हणून आम्ही राज्याला पुढे नेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने विचार करायचा असतो काय करायचं ते. नवीन संसदेचं उद्घाटन होत आहे, अनेक लोकांनी त्याला विरोध केलेला आहे, बहिष्कार घातलेला आहे. खरं म्हणजे नवीन संसद जी आहे अतिशय रेकॉर्ड टाईममध्ये या ठिकाणी पूर्ण होते, म्हणजे 2019 त्याची सुरुवात केली आणि 23 आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्याची सुरुवात केली आणि 23 ती पूर्ण होती आहे. ही संपूर्ण देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. खरं म्हणजे संसद भवन हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे आणि इथूनच आपण देशभरामध्ये जनतेला न्याय देत असतो, कायदे करत असतो. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या पवित्र मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी सगळ्यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता असते. परंतु काही लोक आहेत याच्यामध्ये विघ्न संतोषी लोक असतात आणि त्यांनी त्याला विरोध केलं करणं म्हणजे खरं म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. त्यांचा विरोध कुणाला आहे? लोकशाहीला विरोध आहे की मोदी साहेबांना विरोध आहे? आणि म्हणून ही जी काय पोटदुखी जी सुटलेली आहे यांच्या विरोधकांच्या ह्याच्यामध्ये, जनता सुज्ञ आहे, या पोटदुखीला नक्कीच जनता चांगला जमाल घोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल. कारण एक मराठीत म्हण आहे की नावडतीचं मिठही आळणी असतं लागतं. तशा प्रकारचं म्हणजे मोदी साहेबांनी कुठलंही चांगलं काम केलं तर त्याला विरोध करायचा आणि त्याच्या विरोधामध्ये वातावरण तयार करायचं. पण यापूर्वी देखील इंदिरा गांधीजींनी या संसदेच्या इमारतीचं उद्घाटन केलं आहे. पंतप्रधान राजीव गांधीजींनी देखील ग्रंथालयाचं इमारतीमधलं उद्घाटन केलेलं आहे. अनेक अशी उदाहरणं आहेत या देशातली की अनेक उद्घाटनामध्ये स्वतः राजीव गांधी असतील, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, तिथल्या राज्यपालांना देखील न बोलवता त्या ठिकाणचे अनेक, माझ्याकडे उदाहरणं खूप आहेत. आज आपण जर पाहिलं तर तामिळनाडूची विधानसभा घ्या, मणिपूरची विधानसभा घ्या, बिहारचा सेंट्रल असेंब्ली हॉल. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.